न करून घ्यावं इतकं जबरदस्त आयोजन शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याबद्दल सर्व कमिटी मेंबर्स, सर्व पदाधिकारी आणि सर्व खेळाडूंचं विशेष असं कौतुक. चला डी मेंबर्स, आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम नोंद घ्यायची आहे. टाईमआउट लावला जाईल, ऑफिशियल टाईम लावला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. 15 मिनिटावर तुमचा 4th षटकाचा पहिला चेंडू पडला पाहिजे अनिवार्य असेल. तीन षटकं 15 मिनिटात पूर्ण नाही झाली तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 4th षटकामध्ये 15व्या मिनिटात जर पहिल्याच षटकापासून ऑफिशियल टाइम लावला जाईल. 4 षटकांचा हा सामना असेल. थोडा सामना चालू करायचा आहे. विश्वास आणि कुणाल खेळपट्टीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण सामन्याचा लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो बदलापूरचा एक गोड आणि सुमधुर असा बुलंद आवाज तुषार शिंदे सर, यायचा आहे. धन्यवाद. पहिलाच बॉल आपण पाहतोय बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. विश्वास आणि कुणाल ही जोडी मैदानावरती आहे. टायमिंग सुरू झालंय. 8:57 पहिला बॉल पडलाय. विश्वास आहेत आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा राईज झाला बॉल. लेंथवरती पडला आणि लेंथवरून राईज होणारा हा बॉल होता आपण पाहतोय. आणि बॉल मात्र निर्धावाला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय. अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. कमालीचा स्ट्रोक आहे. बॉलला मात्र हुक करतायत. 4 धावा चौकार. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफूटला गेलेत आपण पाहतो. थर्मॅन रिझनला गाईड करतायत. बॉलला 1 धाव मिळेल आणि 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. 6 धावा धावपलकावरती. आहेत. विश्वास आणि कुणाल ही जोडी मैदानावरती आहे. धावपलकावर धावा आहेत 6. षटक क्रमांक आपण पाहतोय. 1 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल अभियानचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय. हुक करतायत बॉलला आणि बॉल ट्रॅव्हल होतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने. बॉल जाईल चिमारेच्या पलीकडे. हा असेल 4 चौकार. हा धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय. अगदी पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय. 11. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 11 धावा धावपलकावरती.
विश्वास तळके आणि कुणाल भोसले ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. कमालीचा स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. अप्रतिम फटका आहे आणि बॉल जाईल आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. धावा मिळतील 6. जबरदस्त देखील आपण पाहतोय फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली पोहोचलेत. जेल टिपतील आणि इथे आपण पाहतोय पहिल्या विकेटचा पतन. खेळाडू बाद. डी मेंबर संघाला लागलाय पहिला धक्का. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 17 धावा धावफलकावरती आहेत. अभियानी मात्र आपण पाहतोय जरूर आपण पाहतोय सुरुवातीला धावा आल्या परंतु कुणाल यांची महत्वपूर्ण विकेट देखील अभियानी अर्जित केली आहे. आणि कुणाल आता माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती सतीश दाखल झालेत. संदेश दाखल झालेत. संदेश आपण पाहतोय मैदानावरती आहेत क्रमांक 3 वरती. संदेश मराठे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. डी मेंबर संघासाठी सुरुवात मात्र चांगली केली. एक्स्ट्रीम स्पोर्ट आणि डी मेंबर्सची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्ट केलाय बॉलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली राजीव रनवरे आहे. झेल टिपतील आणि आली आहे विकेट. बरोबर विकेट आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय नितीन पाटील मैदानावरती दाखल होतील. सचिन पाटील यांचे मोठे नाही रवी आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली. नितीन पाटील मैदानावरती दाखल झालेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत आणि सध्याच्या घडीला मैदानावरती नितीन पाटील आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय सरळ बॅटने खेळतात. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होणार नाही. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावपलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत.
रवी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहेत रवी। यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, अंगावरती बॉल आदळला, एक धाव मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली आहे। लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव आली, एका धावेने धावपलक पुढे जाईल, 19 धावा धावपलकावरती आहेत, 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 19 धावा धावपलकावरती आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय दोन मार्गस्थ आहे, 19 धावा धावपलकावरती डी मेंबर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। हा बॉल देखील कमालीचा आहे, आपण पाहतोय आणखी एक बॉल डॉट आलाय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमेव संघ आहे जो आतापर्यंत पराभूत झाला नाही त्या संघाचं नाव आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट। खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक्स्ट्रीम स्पोर्ट संघाची, प्रत्येक गोलंदाजाने आणि फलंदाजाने मात्र आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पूर्ण केली आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय रवी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला गेले आणि पॉइंट रिजनला बॉलने दिशा बदलली आहे आणि इथे आपण पाहतोय अंदाज आला नाही आणि बॉल ट्रॅव्हल झाला, आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला, धावा मिळतील 4, एसटी जीपीएल 4 चौकार। धावपलकावरती आहेत नितीन पाटील यांच्या माध्यमातून नजाकत पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती। यावेळेस देखील आपण पाहतोय तोच प्रयत्न करतायत परंतु यावेळेस मात्र बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही, डॉट बॉलची सांगता होता तुम्हाला पाहायला मिळेल। पाठीमागच्या बॉलवरती क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी चूक झाली, बॉलने देखील दिशा बदलली आपण पाहिली, 23 धावा धावपलकावरती आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय, चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपलेले आहेत आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं आपल्याला पूर्ण करणं अनिवार्य असेल। आज थोडीशी घाई करा कारण खेळाडूंना अतिशय महत्त्वाची सूचना आहे, काल आपण पाहिलं 2 मॅच कालच्या बाकी आहेत आणि त्या मॅच आपण पूर्ण करतोय त्या अनुषंगानं घाई करणं गरजेचं आहे, थोडीशी घाई करा। पहिली 2 षटकं आपण पाहिली अगदी खरं तर तुम्हाला लोढा येणं पहिली 2 षटकं पाहायला मिळाली आणि आता मात्र आपण पाहतोय अगदी या ठिकाणी उसरगर गाव एन 2 षटक हाताळले जातील। राजू रणवरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आले षटक क्रमांक 3 साठी आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय सज्ज होतील बॅटर संदेश विश्वास आणि कुणाल खूप चांगली सुरुवात केली, आता मात्र संदेश आणि नितीन पाटील या दोघांवरती देखील जबाबदारी आहे, एक भागीदारी इथून मनवावी लागेल डी मेंबर संघाला देखील जिंकायचं असेल तर, परंतु जो प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय तो संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचा विजयी रथ कुणी थांबवू शकला नाही, 3 मॅच त्यांनी लगातार जिंकल्यात। राईट आर्म वर द विकेट सरळ बॅटने खेळतायत, फॉलर थ्रो मध्ये संधी होती राजू रणवरे यांच्याकडून आणि एकच धाव मिळेल। राजू रणवरे म्हणजे फुल पॅकेज आहे, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती असणारा खेळाडू आहे राजू रणवरे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलंय आणि कालपासून आपण पाहतोय एक पॅक टीम आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघ, जर तुम्ही पाहिला खरं तर चांगले खेळाडू निश्चित आहेत या टीममध्ये त्यामध्ये शंका नाही आहे आणि त्यांच्याकडून सर्वांकडून परफॉर्मन्स करून घेतला आहे राजू रणवरे, संघाचे संघ नायक देखील आहेत आणि संघ मालक देखील आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत महानायकाची भूमिका राजू रणवरे यांनी देखील निभावलेली आपण पाहिली आहे। पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक, कमालीचा स्ट्रोक आहे नितीन पाटील यांच्या बॅट मधून आलाय जबरदस्त षटकार, कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला नितीन पाटील यांच्या बॅट मधून, 6 धावा आल्यात आणि षटकार इथे ठोकतात नितीन पाटील। तीस धावा धावपलकावरती आहे, 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 30 धावा धावपलकावरती आणि आवश्यकता आहे डी मेंबर संघ धावा शोधतोय आणि धावांची गरज आहे आणि नितीन पाटील मात्र ती गरज पूर्ण करतायत मैदानावरती। राजू आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय 30 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे राजू रणवरे एकदा सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, पुढचा बॉल बॅकफुटला गेले त्यावेळेस देखील फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कवर रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि 2 धावा तोपर्यंत पुन्हा एकदा मिळतील, चांगली बॅटिंग पाहायला मिळते नितीन पाटील यांच्या माध्यमातून, बॉलच्या मेरिटवरती खेळण्याची क्षमता नितीन पाटील यांच्याकडे देखील आहे आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग त्या मैदानावरती करतायत, आवश्यकता आहे धावांची आणि धावा मात्र मिळतायत मैदानावरती।
32 धावा धावपळकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइड ला आपण पाहतोय, फटका अप्रतिम आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. मिड विकेट क्षेत्रामध्ये नितीन पाटील यांच्या बॅट मधून पाटील ब्रँडेड चौकार, 4 धावा. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय खराब जजमेंट, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 चौकार. चाळीस धावा धावपळवरती आहेत, आपण पाहतोय 40 राजू आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, 40 धावा धावपळकावरती नितीन पाटील. पुढचा बॉल नितीन यांच्यासाठी, आपण पाहतोय एज लागते आणि बॉल ट्रॅव्हल झाला अगदी थर्डमॅन रिजनला. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपळक पुढे जाईल. आपण पाहतोय 41 धावा धावपळकावरती आहेत, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि राजू रनवरवरती मात्र आक्रमण केलं नितीन पाटीलने. 41 धावा धावपळकावरती आहेत, 41 लॉस ऑफ द 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावपळकावरती आहेत. कमालीची बॅटिंग केली आपण पाहतोय, संदेश असतील त्यांच्या जोडीने, नितीन पाटील असतील या जोडीने मात्र चांगली बॅटिंग केली मैदानावरती आणि डावाला मात्र सावरले. खास करून आपण पाहतोय नितीन पाटीलने अटॅकिंग क्रिकेट खेळले या षटकामध्ये आणि कमालीची बॅटिंग त्याने केली, आवश्यकता होती धावांची आणि ती गरज मात्र पूर्ण केली आहे. वैयक्तिक 22 धावांवरती नितीन पाटील नावात खेळतात, आपण पाहतोय अगदी 46 धावींमध्ये अर्ध योगदान एकदा नितीन पाटीलचं आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळेल नितीन पाटील यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. राजू रनवरवरती मात्र आक्रमण केलं नितीन पाटीलने आणि आवश्यकता होती आक्रमणाची. किरण शेळके आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी आणि धावपळकावरती धावा आहेत 41 धावा, माफ करा 41 41 धावा धावपळकावरती आहेत आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली या ठिकाणी नितीन पाटील यांच्या माध्यमातून आणि 22 धावांचं योगदान एकट्या नितीन पाटील यांचं देखील आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे, अगदी काव कॉर्नर रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला, इथे मात्र बॉलने दिशा बदलली ऐन वेळेस, 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा मिळतील. तर दोघांपैकी संधी आहे दोन्ही बॅटरसाठी, आपण पाहतोय या ठिकाणी नितीन पाटील आणि संदेशसाठी संधी आहे. लगातारचे 2 षटकार जर लगावले तर सुजित भोसले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. संधी आहे बॅटरकडे, आपण पाहतोय नितीन पाटील. गती परिवर्तन, कमी गतीने हा बॉल टाकलाय, इथे मात्र आपण पाहतोय एक चांगला चेंडू, धावबाची संधी आहे परंतु इथे आपण पाहतोय विकेट, 7 विकेट तिथे आपण पाहतोय. अनिमन माऊस आपण पाहायला, 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि 2 धावेने धावपळक पुढे जाईल. 45 धावा धावपळकावरती, सर्व गोष्टी बरोबर झाल्या परंतु आपण पाहतोय अगदी थोडासा तांत्रिक अडथळा तिथे आला, विकेट आहे सिमेंटच्या बाजूला आणि त्या विकेटवरती आपण पाहतोय बॉल अदळला आणि अनिमन माऊस आपण बॉलचा पाहिलाय. 45 धावा धावपळकावरती आहेत, षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. किरण शेळके बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि नितीन पाटील कमालीची बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. आपण पाहतोय या डावाला मात्र सावरण्याचं काम नितीन पाटील यांनी केलंय. बॅकफुटला गेलेत, आपण पाहतोय गॅप मध्ये बॉलला खेळतेत, पॉइंट रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय, वेगवान आउटफील्ड त्या दिशेने आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय नजाकत पाहायला मिळते, क्रिकेटचा क्लास दाखवणारा कॉपीबुक स्टाईल 4 एसटी जीपीएल चौकार.
ज्यावेळेस देखील आपण पाहतोय बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही, एका धावेचा प्रयत्न झाला, एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल, 50 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी अंतिम मार्गस्थ आहे आणि 50 धावा धावपलकावरती 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम, डी मेंबर्स 50 अप, 50 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगली बॅटिंग केली नितीन पाटीलने या सामन्यामध्ये, आपण पाहतोय डॉट बॉल खूप कमी खेळलेत, 2 डॉट बॉल आतापर्यंत या इनिंगमध्ये नितीन पाटील यांनी खेळलेत आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय धावा शोधल्यात आणि संदेशाने देखील चांगली साथ त्यांना दिली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि एखाद 2 मोठे फटके जर आले तर डी मेंबर संघ विचार करेल सोने पे सुहागा, ते 2 मोठे फटके येतील का हे चित्र मैदानावरती पाहायचंय. आणि आतापर्यंत आपण पाहतोय अगदी विजय रथ रोखला नाही आहे कोणी देखील, आपण पाहतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट या संघाचा देखील, परंतु डी मेंबर संघ तो विजय रथ रोखेल का हा प्रश्न आहे सध्याकडील मैदानावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव इथून घेण्याचा प्रयत्न आहे आणि ती धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झालेत. 1 मोर विकेट, आणखी एक विकेट आलेली आपण पाहतोय. पन्नास धावा धावपलकावरती आहेत आणि नवीन बॅटर आपण पाहतोय अभिजित मैदानावरती दाखल होतील अगदी शेवटच्या क्रमांकावरती, माफ करा शेवटच्या बॉलसाठी अभिजित मैदानावरती दाखल झालेत, परंतु स्ट्राईक एंडवरती नितीन पाटील आहेत. क्रमांक 5 वरती आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे, 2 धावा पूर्ण झाल्यात, तिसऱ्या धावे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि तिसरी धाव घेताना आपण पाहतोय फलंदाज धावबाद झालेत. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवरती आणि त्या व्यतिरिक्त आल्या 2 धावा, एकूण धावपलकावरती आपण पाहतोय धावा असतील 52 धावा धावपलकावरती आहेत आणि 53 धावेंचं लक्ष आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट या संघासमोर. निर्धारित 4 षटकांमध्ये 53 धावेंचं लक्ष असेल आणि थोडीशी घाई करायची आहे. वंडर सर्व्हिसेस आणि आई एकविरा दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. वंडर सर्व्हिसेस आणि आई एकविरा 11 नवी मुंबई आपण टॉससाठी या विनंती आहे. हॅलो, चला टॉस करायचा आहे पुढच्या मॅचचा, विनंती आहे आपण टॉससाठी या. आई एकविरा संघ आणि त्यांच्या अंगेन्स आपण पाहतोय वंडर सर्व्हिसेस दोन्ही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी येणं अनिवार्य आहे, लगेच टॉससाठी यायचंय. आणि या ठिकाणी आमचे मित्र आणि समालोचक कुमार बाबरे सर यांचं देखील आगमन झालंय, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. STGPL पर्व 2 मध्ये आपलं देखील अतिशय मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या ठिकाणी किंग मेकर उमेश सुतार सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, विनंती आहे आपण या आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
काटाचा कॉल आहे आणि काटा आलाय आपण पाहतोय. या ठिकाणी वंडर सर्व्हिसेस संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिला फिल्डिंग घेणार आहोत. तर तीनपैकी एक मॅच जिंकलेले आहेत आणि प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत. या मॅचमध्ये काय प्लॅनिंगने तुम्ही उतरणार आहात? प्लॅनिंग म्हणजे आमचं सिम्पलच आहे की या एकवर टीमला जेवढे जास्त म्हणजे जेवढे कमी कवीरमध्ये त्यांना हे करायचं आहे आणि त्यांनी जेवढे जास्त विकेट घेता येईल ते बघायचं आम्हाला. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? मी पण छत्रपती निर्णय घेतला असता. तुम्ही देखील तीन सामने खेळलेले आहेत, त्यापैकी दोन सामने जिंकलेले आहे, एक सामना तुम्ही देखील पराभूत झालेले आहेत. काल सामन्यामध्ये कुठे चुका झाल्या काय सांगाल? बॅटिंगकडून आमच्या जरा चुका झाल्यात आणि या मॅचमध्ये त्या चुका सुधारवल्या जातील यामध्ये शंका नाही आहे. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा. वंडर सर्व्हिस संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील पुढच्या मॅचमध्ये आणि आई एकविरा इलेव्हन नवी मुंबई संघ फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. कारण अभि पाटील यांनी मात्र षटकाराने आपलं खातं खोललंय आणि ही खासियत आहे अभि पाटील यांची. राजू रणवरे आणि अभि पाटील ही जोडी मैदानावरती पोहोचली. आक्रमक ही सलामीवर जोडी आहे आपण पाहतोय आणि इथे षटकाराने खातं खोललंय अभि पाटील यांनी. संदेश मराठे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अभि पाटील यांच्या बॅट मधून लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. टू कंजेक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. अभि पाटील मेन ऑन दी फायर. अभि पाटील कमालीची सुरुवात इथे मात्र केली. यावेळेस बॅटवरती बॉल अवस्थित व्यवस्थित आला नाही. दोन्ही बॅटर एकाच एंडला मिक्सअप झालंय आणि आपण पाहतोय इथे बाद कोण असेल हे चित्र पाहावं लागेल. मला वाटतं राजू रणवरे इथे मात्र धावबाद असतील. आवश्यकता होती का या गोष्टीची हे चित्र मैदानावरती पाहावं लागेल. थोडेसे नाखूष जरूर आहेत परंतु मिक्सअप झालं आणि आपण पाहतोय गोलंदाजाने खूप चांगलं काम केलंय. या ठिकाणी संदेश मराठे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राजू रणवरे नाखूष जरूर आहेत. आपण पाहतोय अगदी डायमंड डकचे ते शिकार ठरणार आहेत. शून्यावरती धावबाद झालेत आणि अनफॉर्च्युनेट डिसमिसल तुम्हाला पाहायला मिळालंय. राजू रणवरे अगदी शून्यावरती बाद झाले. धाव घेण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं. कॉलिंग खूप महत्वाचं होतं. मिक्सअप झालं आणि दोन्ही बॅटर एकाच एंडला भेटलेत. नवीन बॅटर आपण पाहतोय विकास मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती आणि खूप महत्वाची विकेट इथे मात्र आली. राजू रणवरे धावबाद झालेत. आपण पाहतोय रनआउट स्वरूपामध्ये विकेट आलेले आपण पाहिली. पुढचा बॉल मात्र कमालीचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. विकास होते. ओ इथे मात्र अपील आहे पंचांकडे आणि फलंदाज बाद आहेत. वन मोर विकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालेत. आपण पाहतोय विकेट किपर आणि फलंदाज स्टंपिंग आउट.
पाटील आपण पाहतोय मैदानावरती आहेत, एका बाजूने विकेट जाताना देखील पाहिल्यात. सूरज निकम आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती आणि जबाबदारी वाढते अभी पाटील यांच्या खांद्यावरती. दोन षटकार सुरुवातीला आले त्यानंतर मिक्सअप झालं आणि राजू रणवरेची खूप महत्वाची विकेट धावबाद स्वरूपामध्ये आलेली आपण पाहिली आणि आत्ता मात्र आपण पाहतोय सूरज निकम मैदानावरती दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज संदेश मराठे आहेत आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय दोन विकेट आल्यात बॅक टू बॅक. पहिली विकेट आपण पाहिलं रनआउट स्वरूपामध्ये आली, दुसरी विकेट आपण पाहिलं अगदी स्टंपिंग स्वरूपामध्ये आली. भास्कर होते तिकडे आणि अतिशय चांगली स्टंपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला आपण पाहतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅपमध्ये बॉल आहे आणि बॉल थांबणार नाहीये. वेगवान आउटफील्ड आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सूरजने मात्र आल्या आल्या सूरज मैदानावरती चमकलाय, ठोकलाय एसटीजीपीएल 4 चौकार. सोळा धावा धावपलकावरती आहेत 16. यावेळेस मात्र आपण पाहतोय सूरज यांच्या बॅट मधून थोडीशी बॅक बेंड केली आहे आणि समोरच्या दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने फी मध्ये आपण पाहतोय हा फटका खेळलेत आणि ठोकलाय एसटीजीपीएल 6. बावीस धावा धावपलकावरती आहे 22 आणि आपण पाहतोय 18 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 31 धावा आपण पाहतोय अभी पाटील आणि यांच्या जोडीने मैदानावरती आहेत. सूरज निकम काय सुरुवात केली आहे, षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं दोन विकेट आल्या अगदी राजू रणवरे शून्यावरती धावपास झाले डायमंड डकचे शिकार कारण एकही बॉल त्याने फेस केला नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय गोल्डन डकचे शिकार ठरले विकास. परंतु सूरज निकम आणि अभी पाटील आतापर्यंत दोन्ही बॅटर थोडेसे वेगळे वाटलेत मैदानावरती. यावेळेस मात्र स्विच हिट अटेम्प्ट आणि सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली आहे. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय पॉइंट रिझनला, ठोकलाय 4 चौकार. वरती आहे 26 रन्स ऑन द स्कोरकार्ड 26 धावा धावपलकावरती. जयेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहतोय बॅटचं एज लागून अगदी फाईन क्षेत्रामध्ये बॉल आलाय तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल 27 धावा धावपलकावरती 27 धावा धावपलकावरती आहेत. आणि राजू रणवरे यांचा संघ मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. कमालीची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे आणि जर टीम मेंबर संघाला पुनरागमन करायचं असेल तर विकेट मिळवणं अनिवार्य असेल, विकेट मिळवाव्या लागतील टीम मेंबर संघाला देखील. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय टॉप एज लागलाय, हवेमध्ये बॉल आहे परंतु क्षेत्रक्षकापासून थोडासा दूर आहे. क्षेत्रक्षक विरही क्षेत्रामध्ये बॉल पडतो, एक धाव पुन्हा एकदा मिळेल. जीवनदान इथे आपण पाहतोय खरं तर मिळतोय सूरज निकम यांना कारण हा बॉल कुठेही जाऊ शकला असता. टॉप एज लागून निर्जन स्थळी बॉल पडलाय, एकच धाव मिळते. एका धावेने धावपलक पुढे जाईल आपण पाहतोय 28 धावा धावपलकावरती आहे 28 जयेश. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आहे आपण पाहतोय आणि बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एका धावेने धावपलक पुढे जाईल 29 धावा धावपलकावरती आहे 29 53 धावींची आवश्यकता आहे. 29 धावा तर झाल्यात. आपण षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. कमालीची सुरुवात केली अभि पाटील यांनी, पहिल्या दोन बॉलवरती दोन षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर दोन विकेट आपण पाहिल्या लगातार आल्या. परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय सूरज निकम देखील चांगली साथ देत आहेत आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप. दोन विकेट आल्या तर काय फरक पडतो, कंट्रोल द कंट्रोलेबल. सूरज निकम मैदानावरती दाखल झाले आणि आपला नॅचरल गेम ते खेळतायत, बॉलच्या मेरिटवरती खेळतायत, ही गोष्ट महत्वाची आहे. सूरज निकम स्ट्राइक वरती आहेत, बॅकफुटला गेलेत आणि यावेळेस मात्र बॅकफुट पंच तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला,
नजाकत पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय हा कलात्मक फटका खेळलेत आणि धावा मिळतील चार. एसटीजीपीएल चौकार. तेहतीस धावा धावपळकावरती आहेत. सूरज निकम, वा 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 वा, क्या बात है सूरज, कमालीचा स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कवर रीजनला, डीप एक्स्ट्रा कवर लॉफ्टर ड्राइव्ह, धावा मिळतील चार चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 37 धावा धावपळकावरती आहे, 37 आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 16 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आहे सूरजने देखील आपण पाहतोय. क्रिकेटचा क्लास दाखवणारी बॅटिंग पाहायला मिळाली सूरज निकम यांच्या माध्यमातून. राजू रनवरे बाद झाले, विकास देखील थोडेसे लवकर बाद झाले आणि कुणीतरी म्हटलं अगदी डगआउटमधून की बागेमध्ये फिरायला आलं की काय विकास, परंतु तो बाद झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याच्या अगोदर राजू रनवरे अगदी डायमंड डकचे शिकार ठरले होते, शून्यावरती बाद झाले होते. परंतु सूरज निकम किती क्लास आहे या बॅटरकडे, तो क्लास मैदानावरती त्यांनी दाखवला आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली सूरज निकम यांच्या माध्यमातून. आणि खरं तर मास्टर माइंड आहेत राजू रनवरे. आणि ज्या पद्धतीने टीम चॉईस केली आहे, एक चांगली टीम राजू रनवरे यांनी चॉईस केली. आणि आपण पाहतोय अगदी बेंचवरती जे खेळाडू बसलेत ते देखील टीममध्ये खेळले तरी देखील ते देखील चांगले आहेत. आणि 15 खेळाडूंची एक मोठी आणि अतिशय चांगली फौज जर कोणी उभी केली असेल तर ते एकमेव राव आहे राजू रनवरे. आणि कमालीचा परफॉर्मन्स, प्रत्येक खेळाडूची जबाबदारी काय आहे आणि कोणाकडून कसा परफॉर्मन्स करून घ्यायचा हे राजू रनवरे यांना माहीत आहे. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल खूप दूरवरती देखील गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय अभि पाटील यांच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त षटकार. अकरा बॉल दहा धावांची आवश्यकता होती परंतु अभि पाटील स्विच हिट, क्या बात है. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय अभि पाटील यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आता केवळ चार धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र संधी होती विकेट कीपरकडे, संधी मात्र मिस झाली आहे, संधी हुकली आहे. स्टंपिंगची संधी होती आपण पाहतोय, परंतु आपण पाहतोय अभि पाटील इथे मात्र प्ले अँड मिसचे चित्र पाहायला मिळाले. डॉट बॉल तुम्ही पाहताय, सात बॉल मध्ये 29 धावा अभि पाटील. फुल टॉस आहे आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत अभि पाटील. फिनिशेस ऑफ इन स्टाईल ही मॅच फिनिश केली आहे आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली सूरज निकम आणि अभि पाटीलची. मॅन ऑफ द मॅच चा किताब देखील जाणार आहे अभि पाटील यांना. 8 बॉल मध्ये 35 धावांची नाबाद खेळी अभि पाटील यांची पाहायला मिळाली आहे. आणि अभि पाटील आपण पाहतोय नाबाद राहिले, त्यांच्यासोबत आपण पाहतोय सूरज निकम देखील नाबाद राहिले. 19 धावा आपण पाहतोय 5 बॉल मध्ये सूरज निकमने देखील बनवल्यात. अभि पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघ हँडशेक करा आणि पुढच्या टीम लगेच मैदानावरती उतरायचंय. एकही मिनिटाचा विलंब नकोय, मला विनंती आहे आपण लगेच मैदानावरती उतरा. चला पुढच्या टीम आई एकविरा 11 नवी मुंबई वंडर सर्व्हिसेस, चला फिल्डिंग लावायची.